नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद अंतर्गत जवळपास 900 पदांच्या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या जाहिरातीची परिपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबून घ्या, कारण की सर्व अप टू डेट माहिती आपण कव्हर करत असतो। तर मित्रांनो पहा, हे जे आहे ते मित्रांनो जिल्हा परिषद पुणे याची जाहिरात आहे। कोणत्या पदांची आहे? तर अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांची जाहिरात आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार किंवा प्रत्येक अंगणवाडीनुसार या ठिकाणी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या तीन पदांच्या जाहिराती देण्यात आलेल्या आहेत। आणि सर्वांना माहीत होतं 20,000 ज्या पदं आहेत ते मंजूर करण्यात आलेले आहेत, आणि त्याच्या अंतर्गत किंवा त्याच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी जाहिराती प्रसिद्ध होत आहेत। ऑलरेडी आपण आत्तापर्यंत 4 ते 5 जिल्ह्यांच्या जाहिराती बघितलेल्या आहेत, त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर अवश्य पाहून घ्या, आणि तुम्ही ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करता त्या जिल्ह्यात तुमची जाहिरात असेल तर अवश्य तुम्ही अप्लायसुद्धा करू शकता। तर या ठिकाणी प्रत्येक प्रकल्प किंवा अंगणवाडीनुसार जागा देण्यात आलेल्या आहेत। मी डायरेक्ट टोटल जागा सांगतो। तर मित्रांनो, अंगणवाडी सेविकाच्या जागा 134 भरण्यात येत आहेत, 134 653 जागा ज्या आहेत त्या अंगणवाडी मदतनीसाच्या आहेत, आणि मिनी अंगणवाडी सेविकाच्या या ठिकाणी 31 जागा, अशा प्रकारे मिळून जवळपास 800 ते 900 जागा भरण्यासाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। राहिला प्रश्न तुम्हाला अप्लाय वगैरे कशाप्रकारे करायचं आहे याची सर्व माहिती पाहूया। तर या ठिकाणी तुम्हाला काय काय जोडायचं आहे, तर स्थानिक रहिवासी, अपत्याचं, लहान कुटुंबाचं, तसेच नावाबाबतचं प्रतिज्ञापत्र, शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण TC म्हणतो, तसेच उमेदवार आरक्षण, तुमचं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट म्हणू शकता, तसेच उमेदवार कमीत कमी 12वी उत्तीर्ण पाहिजे, त्यासोबत आधार कार्ड, राशन कार्ड, विधवा असलेला, जर विधवा असाल तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे विधवा सर्टिफिकेट असतं, डेथ सर्टिफिकेट पतीचं, ते तुम्हाला जोडावं लागणार आहे। आणि वय जे आहे ते कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 35 असणं आवश्यक आहे। आणि सर्व पदांना या ठिकाणी 2 वर्षाचा अनुभव असल्यास या ठिकाणी तुम्हाला जास्त करून म्हणजे प्राधान्य दिलं जाईल, आणि तुम्हाला ते सर्टिफिकेटसुद्धा द्यावं लागणार आहे। पुढे त्यांनी म्हटलेलं आहे अर्ज करण्याबाबत सर्वसाधारण सूचना। त्यांनी म्हटलेलं आहे की मित्रांनो, अर्जदाराने अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरावा, सोबत जोडलेल्या प्रमाणपत्राचा दाखला यांच्या छायांकित प्रती जेरॉक्स A4 साईजमध्ये असाव्यात असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि यासाठी अप्लाय करण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज देण्यात आलेला आहे। जर तुम्हाला तो अर्ज वगैरे हवा असेल तर अवश्य तुम्ही टेलिग्राम जॉईन करा, त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल, किंवा ऑफिशियल वेबसाईटवरसुद्धा या ठिकाणी मिळून जाईल। तर पहा, ज्या मुद्द्यात जे माहिती वगैरे लिहायची नसेल त्या ठिकाणी रेषा, म्हणजे असं सर्व तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सर्व सूचना साधारण माहीत असतील, तर अशा प्रकारे त्यांनी दिलेला आहे। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल अवश्य अप्लाय करा, जेणेकरून सर्व अप टू डेट माहिती किंवा जाहिरातीचा तुम्हाला परिपूर्ण फायदा घेता येईल। तर हीच होती अशी महत्त्वाची जाहिरात, जे जे विद्यार्थी या पोस्टसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी कुठे ना कुठे आनंदाची बातमी आहे, त्यामुळे अवश्य अप्लाय करा मित्रांनो। तर भेटूयात अशोच नवनवीन जाहिरातीसोबत। पाहत राहा आपला आवडता यूट्यूब चॅनल। धन्यवाद।